सर्वसामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महायुतीच्या सरकारने 2 वर्षात समाजातील सर्व घटकांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी झपाट्याने निर्णय घेतले, त्यामुळे हे सर्वसामान्यांचे सरकार असून आम्ही फक्त फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधत नाही तर त्यांच्यात जाऊन कामं करतो, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली। गेल्या 2 वर्षात महायुतीने सिंचनाच्या 122 योजनांना मंजुरी दिली। महात्मा फुले आरोग्य जीवनदायी योजनेची व्याप्ती 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे। वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्र राज्यात तब्बल 8 लाख कोटींची कामे सुरू असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या विचारांचे सरकार असेल तर प्रश्न लवकर सुटतात म्हणून हेमंत गोडसे यांना साथ देण्याचे आवाहन नाशिकमधील व्यावसायिक संघटना, धार्मिक व सामाजिक संघटनांना केले। शहरातील बांधकाम, वास्तुविशारद, धार्मिक, क्रीडा, शैक्षणिक यांसारख्या विविध 56 संस्थांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवार दिनांक 12 रोजी मनोहर गार्डनमध्ये संवाद साधला। यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार सुहास कांदे, भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, देव्यानी फरांदे, ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे, प्रसिद्ध उद्योजक जितू ठक्कर, शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते व्यासपीठावर उपस्थित होते। मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींचे प्रश्न प्रथमतः जाणून घेतले। मुख्यमंत्री म्हणाले की लवकरच नाशिकच्या कुंभमेळ्याबाबत राज्य सरकारची बैठक होणार आहे। या बैठकीत विविध संघटनांना सहभागी करून घेतले जाईल। बांधकाम व्यावसायिकांचा मूळ प्रश्न असलेल्या इमारत पुनर्विकासाबाबत ठाणे आणि नाशिक यांच्यातील भेदभाव नष्ट करण्यात येईल। नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग नसून संपूर्ण महाराष्ट्राचा जीवनमार्ग ठरणार आहे। या महामार्गालगत 18 ठिकाणी विविध प्रकारचे उद्योग उभारण्याचा मानस आहे। शेतकऱ्यांसाठीही या मार्गावरून शेतमालाची वाहतूक करता येईल। वेअरहाऊसच्या उभारणीतून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधली जाईल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे। जागर जनस्थानसाठी अश्विनी राठोडसह ब्युरो रिपोर्ट नाशिक।